आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचे स्थान व विस्तार भाग एक आणि दोन एकोणपन्नास प्रश्न आहेत मित्रांनो प्रश्न खूप महत्त्वाचे आहे व्हिडिओ पाहिल्यापासून तर शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे तीनशे सात पॉईंट सत्तर लाख हेक्टर आपण चौरस किलोमीटरमध्ये बघायला गेलं तर तीन लाख सात हजार सातशे तेरा किलोमीटर आहे मित्रांनो महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग प्रजन्य छायेच्या प्रदेशात येतो पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे विस्तार टिंबटिंब आणि टिंबटिंब पूर्व रेखा दरम्यान आहे बहात्तर छत्तीस आणि ऐंशी ओन चोपन्न पूर्व रेखावृत्ता दरम्यान आहे मित्रांनो महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ टिंबटिंब चौरस किमी असून भारताचे टिंबटिंब टक्के क्षेत्र व्यापलेले आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर असून भारताच्या एकूण नऊ पॉईंट छत्तीस टक्के महाराष्ट्राने व्यापलेले आहे महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ टिंबटिंब आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे मित्रांनो एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह नऊ महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे व तालुके होते सव्वीस जिल्हे व दोनशे एकोणतीस तालुके होते महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार टिंबटिंब ते टिंबटिंब आहे बहात्तर अंश सहा ते ऐंशी अंश नऊ महाराष्ट्र राज्याची निर्मिती टिंबटिंब रोजी झाली एक मे एकोणविशे साठ महाराष्ट्र राज्यास टिंबटिंब किमी लांबीचा सागरी किनारा लाभला आहे सातशे वीस किलोमीटर महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा टिंबटिंब आहे अहमदनगर महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे टिंबटिंब आहे आठशे किमी मुंबई व नांदेड ही शहरे जवळपास एकाच अक्षवृत्तावर असूनसुद्धा मुंबईचे तापमान नांदेडपेक्षा कमी आहे कारण काय मुंबई हे सागरी किनाऱ्याजवळ आहे महाराष्ट्र राज्याची दक्षिणोत्तर लांबी टिंबटिंब इतकी आहे सातशे किलोमीटर गोवा राज्याची सीमा महाराष्ट्रातील टिंबटिंब या एकमेव जिल्ह्यास लागून आहे सिंधुदुर्ग महाराष्ट्राची किनारपट्टी टिंबटिंब म्हणून ओळखली जाते कोकण किनारा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महापालिका आहेत ते ओळखा ठाणे महाराष्ट्र राज्याला एकूण टिंबटिंब राज्य व टिंबटिंब केंद्रशासित प्रदेशांची राजकीय केंद्र सीमा लागून आहे सहा राज्य व एक केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहेत मित्रांनो भारताच्या कुठल्या भागात महाराष्ट्राचा समावेश होतो पश्चिम क्षेत्रफळाचा विस्तार केल्यास भारतात महाराष्ट्र राज्य टिंबटिंब क्रमांकाचे राज्य आहे तिसरे एक मे एकोणाशे एक्क्याऐंशी पूर्वी महाराष्ट्रात एकूण जिल्ह्यांची संख्या किती होती सव्वीस महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार टिंबटिंब आहे त्रिकोणाकृती महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुक्यांची संख्या असलेला प्रशासकीय विभाग कोणता औरंगाबाद महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी म्हणून टिंबटिंब या प्राण्यास घोषित करण्यात आलेले आहे शेखरू महाराष्ट्र राज्य स्थापनेवेळी महाराष्ट्रात टिंबटिंब जिल्हे व टिंबटिंब प्रशासकीय विभाग होते सव्वीस जिल्हे व चार प्रशासकीय विभाग होते महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर असणारे मुख्यमंत्री कोण वसंतराव नाईक मुंबई उपनगर जिल्हा मिळून महाराष्ट्रातील तालुक्यांची संख्या किती आहे तीनशे अठ्ठावन्न दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला टिंबटिंब या जिल्ह्याची सीमा लागून आहे पालघर महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी म्हणून कोणता पक्षी ओळखला जातो हरियाल क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता मुंबई शहर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश राज्याला लागून नाही अकोला व वर्धा राज्यातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक महापालिकांची संख्या आहे इथे विभाग विचारला आहे मित्रांनो कोकण विभाग <suto> खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे परभणी महाराष्ट्रातील टिंबटिंब या प्रशासकीय विभागाच्या सीमेस सर्वात कमी जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत नागपूर खालीलपैकी कोणत्या विभागातील जिल्ह्यांची <supsi> सर्वाधिक सीमा ही शेजारील राज्यांना लागून आहेत नागपूर अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम जिल्हा कधी निर्माण करण्यात आला एक जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील विभाग उतरत्या क्रमाने लावा औरंगाबाद नाशिक पुणे आणि नागपूर मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब खेडी आहेत एकही खेळी नाही आहे ना मित्रांनो द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती टिंबटिंब या दिवशी झाली एक नोव्हेंबर एकोणावीसशे छप्पन महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सरहद लागत नाही गोंदिया महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कटक म्हणजे छावणी मंडळ अस्तित्वात नाही अमरावती पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत पाच परभणी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही औरंगाबाद महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत धुळे हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही बीड अहेरी कोरची मुलचेरा व धानोरा हे गडचिरोली जिल्ह्यातील तालुके आहेत मानवत सेलू पूर्णा आणि सोनपेठ हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे यवतमाळ अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे वाशिम लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा आहेत चार महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात कमी तालुके आहे कोकण विभाग